मुंबईमध्ये आज जोरदार वादळ सुटलं आणि या वादळात घाटकोपरमध्ये मात्र मोठी दुर्घटना घडली. एक भला मोठा होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळला आणि सगळं पेट्रोल पंप इथं आपण बघतोय उद्ध्वस्त झालेलं आहे. परंतु या पेट्रोल पंपामध्ये असलेले 35 लोकही जखमी झालेले आहेत आणि आत्तापर्यंत या होर्डिंगखाली 100 अधिक लोक अडकल्याचीही माहिती समोर आलेली आहे. यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, आत्तापर्यंत 56 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. तर राजापाडे रुग्णालयामध्ये आता काही लोकांना दाखलही करण्यात आलेलं आहे जे जखमी होते. होर्डिंग बेकायदा होतं, हे होर्डिंग उभारणाऱ्या होर्डिंगच्या मालकाला अटक करावी अशी मागणी आता भाजपचे नेते किरीट सोमय यांनी केलेली आहे. पेट्रोल पंपावर हे भलं मोठं होर्डिंग कोसळलेलं आहे ही ताजी दृश्य यावेळेस आपण बघतोय घटनास्थळावरून. ग्राउंड झिरोवरून ही दृश्य आपण यावेळेस बघतोय. आमचे प्रतिनिधी या संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत आणि आता इथं आपण या लोकांना बाहेर काढण्यासाठी म्हणून युद्धस्तरावर जे प्रयत्न सुरू आहेत त्याची दृश्य आपण बघतोय. पोलीस आणि रेस्क्यू टीमचे अधिकारी जे आहेत ते या लोकांना इथून सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करत आहेत. अतिशय दुर्दैवी आणि अंगावर काटा आणणारी घटना ही मुंबईमध्ये घडलेली आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आपण म्हणतो आणि त्याच आर्थिक राजधानीमध्ये कशा पद्धतीनं होर्डिंग्स जे आहेत ते बेकायदा आहेत आणि हेच बेकायदा होर्डिंग्स लोकांचे जीवघेणे यमराज ठरू शकतात हेच आज या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. सुदैव म्हणावं लागेल की या ठिकाणी लोक जखमी आहेत, मृत्यू झाल्याची किंवा दगावल्याची बातमी सुदैवानं आत्तापर्यंत समोर आलेली नाही. परंतु 56 जणांना इथून बाहेर काढण्यात आलेलं आहे. मुंबईकर जे आहेत ते या पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात येतात कारण या पेट्रोल पंपापासून जवळजवळ 10-12 किलोमीटर आजूबाजूला पेट्रोल पंप नाही आहे, त्यामुळे या पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. वर्दळीच्या ठिकाणी हे पेट्रोल पंप आहे आणि याच पेट्रोल पंपावर आपण बघतोय कशा पद्धतीने ही दुर्घटना घडली आणि हे होर्डिंग ज्यावेळेस कोसळलं त्यावेळेसची ही दृश्य देखील आपण बघितलेली आहेत. आणि आता इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. हा सगळा रस्ता जो आहे तो रस्ता आता सर्व्हिस रोड जो होता तो त्या ठिकाणची वाहतूक थांबवलेली आहे, त्यामुळे ठाण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक ही मंदावलेली आहे. एकीकडे आपल्याला माहिती आहे की मध्य रेल्वेची वाहतूक मंदावलेली आहे, तर दुसरीकडे आपण बघतोय की ईस्टर्न एक्सप्रेस वे सायनवरून ठाण्याला जाणारी जी वाहतूक आहे ती देखील अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे कारण हा रस्ता जो आहे या रस्त्यावर आता अग्निशमन दलाच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स तसंच पोलिसांच्या गाड्या देखील पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज या वादळानं मुंबईतल्या बेकायदा आणि अनधिकृत या होर्डिंग्सचा प्रश्न मात्र उपस्थित केलेला आहे. ज्यावेळेस हे होर्डिंग कोसळलं त्यावेळेस मात्र या ठिकाणी मुंबईतल्या बेकायदा होर्डिंग्सचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. बकाल करून ठेवलेली आहे मुंबई अशा या होर्डिंग्सनं आणि आज हेच होर्डिंग्स जीवघेणं ठरू शकतं हे पावसाळ्याच्या आधी आलेल्या एका वादळानं सिद्ध करून दाखवलेलं आहे. 100 लोक या ठिकाणी अडकलेले आहेत. या लोकांचा वाली कोण आहे, या लोकांचा जीव धोक्यात आहे, होर्डिंग्स इतकं मोठ्या प्रमाणात यांच्या अंगावर पडलेलं आहे, अख्खं पेट्रोल पंप एका क्षणात जमीनदोस्त झालं. याच पेट्रोल पंपावर मोठ्या संख्येनं वाहनांची वर्दळ असते आणि आज त्या पेट्रोल पंपाचं हे विदारक दृश्य आपण बघतोय. अंगावर काटा आणणारं असं हे सगळं दृश्य मुंबईमध्ये घडलेलं आहे. आता रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात येत आहे, या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 35 लोक तर आत्तापर्यंत जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे. 56 जणांना इथून बाहेर काढण्यात आलेलं आहे. ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या इथं आलेल्या आहेत आणि सगळ्या जखमींवर घाटकोपरमधीलच राजापाडी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. तर काही वेळापूर्वी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली होती, त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तुम्ही देखील ऐका. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. घटना झाली त्यातच मी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलिसांना सूचना दिल्या की रेस्क्यू ऑपरेशन तात्काळ सुरू करा. त्याप्रमाणे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. 35 जे जखमी आहेत त्यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. आता सर्व टीम त्या ठिकाणी NDRF सकट रेस्क्यू ऑपरेशनमध्ये काम करते आहे. पहिलं प्राधान्य ते अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यावर आपण दिलेलं आहे, तशा सूचना दिलेल्या आहेत. आणि जे होर्डिंगच्या बाबतीमध्ये त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई जी काय आहे त्याप्रमाणे होईल. परंतु एकंदर सगळेच होर्डिंग याचं स्ट्रक्चर ऑडिट करणं, स्पेशल ऑडिट करणं याच्या सूचना दिल्यात. ज्या विदाऊट लायसन्स, विदाऊट परवानगी जे होर्डिंग असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना दिलेली आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कारवाई त्याच्यावर होईल
आणि म्हणूनच हे सर्व होर्डिंग मी आज महापालिकेला सांगितलं. आता पुढे आता तर पावसाळा नाही, परंतु आता असे वादळ झालं आणि त्यामध्ये अशा घटना होत आहेत, तर हे सर्व होर्डिंग जेवढे आहेत आता पुढे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट, स्पेशल ऑडिट करायचं आणि जे इलिगल आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. बिलकुल, त्याच्या गुन्हे दाखल करण्याची सूचना पण दिली. तर आपण बघतोय मुंबईतल्या घाटकोपरमध्ये कशा पद्धतीनं हे होर्डिंग वादळामुळे कोसळलं आणि या पेट्रोल पंपावर हे होर्डिंग पडलेलं आहे. या होर्डिंगचा मालक नेमका कोण आहे, या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का, ही अशी अनेक प्रश्न सध्या निरुत्तरित आहेत. आणि आता मात्र या होर्डिंगच्या मालकावर कारवाई काय होते, हे होर्डिंग्स उभारणाऱ्याला उभारण्यासाठी म्हणून जी परमिशन दिली होती त्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई काय होते, या होर्डिंग्सचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं का, आणि जर कधी ते केलं नसेल तर त्या लोकांवर कारवाई काय होते, हे अनेक प्रश्न आहेत. कारण केवळ बेकायदा होर्डिंगचा मालक या सगळ्या घटनेचा जबाबदार असू शकत नाही. प्रशासनाचे अधिकारी जे या होर्डिंगला परवानगी देतात, जे याचं स्ट्रक्चरल ऑडिट करतात, ते देखील तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे या साखळीमध्ये जे जे लोक आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. हे दृश्य आपण बघू शकतो, ज्या लोक या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना आता बाहेर काढण्याचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. 35 लोक जखमी झालेले आहेत, काही लोक राजाबाडी रुग्णालयामध्ये, 56 जणांना आत्तापर्यंत बाहेर काढण्यात आलेलं आहे. जखमींवर राजाबाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. कशा पद्धतीनं रेस्क्यू टीमला मेहनत घेऊन या लोकांना बाहेर काढावं लागतं त्याची दृश्य देखील झी 24 तासवर आपण पाहताय. आणि या लोकांचा जीव धोक्यात आहे, या लोकांवर उपचार व्हावे वेळेवर आणि त्यांचे सगळ्यांचे जीव वाचावे, अशीच आज प्रेक्षकांसोबतच आमची देखील इच्छा आहे. परंतु या घटनेला जबाबदार जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई, आणि ती अतिशय कडक आणि कठोर कारवाई होणं गरजेचं आहे.